अधिपति गणपति गणेश देवरे, माझ घर टिकू दे करीन तुझी सेवरे, माझ घर टिकू दे करीन तुझी सेवरे। लक्ष्मीच रूप जिचे ओठावर सरस्वती, लक्ष्मीच रूप जिचे ओठावर सरस्वती, अष्ट पहिलू सुन पाहिजे कौतुक करू किती गुण गण गाऊया, सुन पाहिजे रात सासूबाई तो रात। सासूबाईंची कीर्ती ऐकून गुण गण गाऊया, सुन बाई जोरात सासूबाई तोरात। भारतीय संस्कृतीमध्येच हा जो सण आहे
याचे खूप सारे उदाहरण पण आहे, पुष्कळ उदाहरण आहे, कृष्णाचं आहे. मी तसं एक तुला उदाहरण सांगते, जे चित्तौडगडची महाराणी कर्मावती होती, तिने बहादूरशाहशी आपलं रक्षण करण्यासाठी हुमायूला राखी बांधली होती. आणखीन हुमायू जो आहे त्यांनी तिचं असं रक्षण केलं की आपली प्राणाची बली घेऊन दिली. तर असे पुष्कळशी उदाहरणं आहे. आणि आता तर काळ बदललाय, पण हे जे आपले भाऊ बहिणीचं जे प्रेमाचं बंधन आहे त्याचं महत्व असंच चालवत राहणार आहे. आणि ही संस्कृती आपली अशीच चालू द्यावी, है ना. याच्याबद्दल एक श्लोक पण आहे. आपण जेव्हा भावाला राखी बांधतो ना तेव्हा एक श्लोक पण म्हणायचा असतो, एन बंधो बलिराजा, एन बंधो बलिराजा, दान देवेंद्रो महाबाला, प्रेम त्वम इत प्रतिबंधानी रक्षाय चर्म च. नमस्कार मंडळी, चैतन्य वाहिनी प्रस्तुत सूनबाई सोऱ्यात, सासूबाई तोऱ्यात, को पावर्ड बाय ज्वेलरी पार्टनर दाभाडे यांचे श्री गुरु ज्वेलर्स जबलपूर आणि ब्युटी पार्टनर बॉनजॉर पॅरिस द सिक्रेट ऑफ ब्युटीच्या आजच्या भागात मी गौरव चैतन्य आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण आलो आहोत महादेव तोतला नगर इंदूर इथे राहणाऱ्या फणसाळकर कुटुंबाच्या घरी. तर बघूया या कुटुंबाच्या सूनबाई जोऱ्यात आहे की सासूबाई तोऱ्यात आहे आणि त्यांची गट्टी कशी जमती येते. तर चला माझ्या बरोबर फणसाळकर कुटुंबाच्या घरी. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतं? फार सुंदर. वा वा वा. हा, ओळख करून द्या. या, ही माझी सासू माधुरी फणसाळकर. ही माझी सून निकिता फणसाळकर. वा, इतरांची ओळख करून द्या. नमस्कार. हे माझे धीर. नमस्कार. नमस्कार. या काकू. नमस्कार. या माझ्या मामी. नमस्कार. नमस्कार, मी माधुरी फणसाळकरचा यजमान. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. वा 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 वा, बरीच मंडळी जमलेली आहे, क्या बात है. ही माझी आई. नमस्कार. 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 वा 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 वा. एक मिनिट, अजून कोणी राहिले? मामा. मामा. हा मामा साहेब. नमस्कार. नमस्कार मामा साहेब. नमस्कार. नमस्कार. वा वा वा. झाली ओळख सगळ्यांची, सुरू करायचं. वा वा. तर सगळ्यात आधी मी सासूबाईंना निवेदन करतो की त्यांनी सुनेच सुनमुख करून घ्यावं. करून घ्या, करून घ्या, काहीच हरकत नाही. वा 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 वा, खूप छान रीतीने सुनमुख झालेला आहे. आणि आता मी निवेदन करतो सुनबाईला कि त्यांनी उखाण घ्यावं. फणसाळकरांची सुनेची आहे ही कोशिश, नेहमीच तिच्या सोबत राहो माधुरीचा आशिष. वा 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 वा, खूप छान. तर कोणते सण साजरा करताय आज? रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. वा. तर सगळ्यात आधी मी सासूबाईंशी संवाद साधेन. हो हो. सासूबाई, आपले माहेर कुठले? माझे माहेर रायपूरचे. माहेरचे आडनाव? झाडे.
वा, फणसाळकर कुटुंबात येऊन आपल्याला किती वर्ष झाले? मला 36 वर्ष। वा वा, तुम्हाला तुमच्या सासूबाईंनी दिलेली पहिली शिकवण आठवते का? पहिली अशी म्हणजे स्वयंपाकातच होती, मला स्वयंपाक बिलकुल यायचा नाही, पण मग त्यांच्याकडनंच मी स्वयंपाक बनवणं शिकली हळूहळू। हीच एक पहिली त्यांची शिकवण। मला स्वयंपाक बिलकुल नव्हता येत, कारण की लग्न लवकर झालं होतं 20 वर्षातच, तर मला काहीच नव्हता येत। वा वा, तुमच्या सासूबाई बरोबरचा एखादा तुमचा गमतीदार किस्सा तुम्हाला आठवतो का? सासूबाई गमतीदार तर असं काही नाही, पण त्यांच्या बरोबर राहून म्हणजे असं की त्यांना त्यांना शुगर होती, तर त्यात असं काही एवढं काही हे नव्हतं, पण त्यांनी माझा साथ चांगला दिला, खूप दिला, मुलांना चांगला सांभाळलं, मुलांचा चांगला, मी जॉब करायला जायची तर त्यांनी मुलांना चांगला सांभाळलं। वा वा वा, हेच होत, तोच एक साथ चांगला होता त्यांचा। आणखीन त्या म्हणजे काळजी खूप करायच्या नेहमी, जसे आम्ही आली नाही शाळेतून तर त्या वाट बघत बघायच्या का नाही आली, उशीर का झाला। वा वा, आणि आता पुढचे प्रश्न सुनबाईला। सुनबाई, आपले माहेर कुठले? माझे इंदोरचे। माहेरचे नाव? गोपटे। वा, फणसाळकर कुटुंबात येऊन आपल्याला किती वर्ष झाले? 6.5 वर्ष। तुम्हाला तुमच्या सासूबाईने दिलेली पहिली शिकवण आठवते का? मला मम्मीने नेहमी हेच शिकवलं की पूर्ण फॅमिलीला सोबत घेऊन चालायचंय, आणखीन कोणची पण सिच्युएशन असेल त्याला खूप कामली, आणखीन समजूतदारीने हॅन्डल करायचं। वा वा, अप्रतिम। तुम्हाला तुमच्या सासूबाई बरोबरचा एखादा गमतीदार किस्सा आठवतो का? तसे तर पुष्कळ आहे, पण मला मम्मी सोबत डान्स प्रॅक्टिसला जायला खूप आवडायचं। तुम्ही दोघे डान्स करता? हो, थोडा बहुत। वा वा, अद्भुत, वा छान। तर कार्यक्रमाच्या याच टप्प्याला आपण आपला पहिला खेळ मांडूया, आणि आपला पहिला खेळ असा आहे की मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, ते प्रश्न कोड्यात असणार आहे आणि त्याचे उत्तर जोडीचे उत्तर असणार आहे। त्या काही वस्तू आहे, तो जोडीच्या वस्तू आहे। जशी तुमच्या सासूबाई सुनबाईची एवढी गोड जोडी आहे, तशी त्या वस्तूंची पण खूप गोड जोडी आहे। तर तुम्हाला ती वस्तू काय आहे ते मला सांगायचं आहे, आणि मग सुनबाईंनी जाऊन त्या वस्तू घेऊन यायच्या, ठीक आहे? तुमच्याकडे 2 मिनिटाची वेळ असणार आहे। तुम्ही जेवढ्या जास्तीशी जास्त वस्तू आणाल तेवढे तुमचे गुण होतील। सासूबाई तुमची मदत करू शकतात, पण इतरांनी कोणी काही खाणाखुणा करायचं नाही, आणि वस्तू मात्र जाऊन फक्त सुनबाईंनीच आणायच्या, ठीक आहे? सुरू करायचं? हो, ठीक आहे। तर पहिला प्रश्न नीट ऐका। जास्त प्रमाणात झालं तर जिभेला झोपत, त्याच्या जोडीचं समुद्रात मिळत। साखर आणि मीठ? नाही, बरोबर, अचूक, तिखट आणि मीठ। जाऊन आणा पटकन पटकन। वा 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 वा, वा। पुढचा प्रश्न। कान आहे माला, तो पकडून लोक ओठ लावतात तुला। नाही जमत असलं तर पुढचा प्रश्न विचारेन मी। पुढचा प्रश्न। कप 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 बशी कप आणि, व्हेरी गुड, जाऊन आणा। वा, पुढचा प्रश्न। माझा उपयोग सगळेच करतात, पण टक्कल असलेले पुरुष तुला जवळ कुठे करतात? कंगवा। कंगवा आणि? कंगवा आणि आरसा। वा वा वा,
खूप छान आणा. तुम्ही नाही आणायचंय, तुम्ही नाही द्यायचं, तुम्ही काही द्यायचं नाही हातात, तिला घेऊ द्या. 10 सेकंद राहिली आहे, लवकर करा. वा वा वा, खूप छान. आपली वेळ संपलेली आहे. तुम्ही 3 प्रश्नाची उत्तरं दिली आणि 6 वस्तू आणली. तुमचं खूप खूप अभिनंदन. जोरदार ताळ्या. आता आपला पुढचा राऊंड जो असणार आहे तो फेस ऑफचा राऊंड असणार आहे. फेस ऑफच्या राऊंड मध्ये मी सासूबाई आणि सुनबाईंना एक सिच्युएशन देतोय. त्या सिच्युएशन वरती सासूबाईंनी आपली बाजू सुनबाईला मांडून द्यायची आणि सुनबाईंनी आपली बाजू सासूबाईंना मांडून द्यायची. दोघांनीच माघार घ्यायची नाही. 2 मिनिटापर्यंत तुम्ही आपापल्या वस्तू एक दुसऱ्याला पटवून द्यायच्या आहे. भांडण करायचे नाहीये, पटवून द्यायचंय. ठीक आहे, सिच्युएशन द्यायचं मी. हा, सासूबाई तुमच्या मुलाला कारल्याची भाजी बिलकुल आवडत नाही हे तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे. सुनबाईने आज खूप खूपच चविष्ट कारल्याची भाजी केली आहे आणि तिचं म्हणणं आहे मी केली आहे तर तो खाईल. ठीक आहे, तुम्हाला पटवून द्यायचंय तो नाही खाणार आणि सुनबाई म्हणतील नाही तो खाईल. याच गोष्टीवरती आपल्याला आपापले बाजू मांडायची आहे. तुमची तुमच्याकडे 2 मिनिटाची वेळ आहे. दोघांनीच माघार घ्यायची नाही. ठीक आहे, सुरू करा. आशिष कारल्याची भाजी खाणार नाही, तो खात नाही. खाणार मम्मी, मी खूप चांगली बनवली आहे. आशिष आधी पण खाऊन चुकला, आज पण खाणार. नाही खाणार आहे तो, बिलकुल पण नाही खात. तो कडू म्हणून बिलकुल खात नाही. मम्मी गोड लागणारच नाही, बिलकुल कडू नाही लागणार. मी खूप चांगली बनवली आहे. कितीही गोड खाल, काही खाल त्याच्यात, पण तो कारल्याची भाजी खाणार नाही. त्याला मी जबरदस्ती खिलवणार, आज बसवून खिलवणार. नाही खाणार तो, तू बघ, बिलकुल नाही खाणार तो. मी खेळवीन आपल्या हाताने तर तो नक्कीच खाणार. तू हाताने खिलव, मांडीवर बसून खिलव, काही खाणार नाही. नाही आज तर खाणारच आणि मी दाखवणार की तू खाईलय कारल्याची भाजी. काय कसली भाजी खाईलय तो? खातच नाही तो, बिलकुलच नाही खात. आपण त्यालाच विचारूया थोड्या वेळ. त्याला आवडतच नाही ना, त्याने कधीच मनापासून कधी खाल्ली नाहीये. नाही नाही तो खाणार, तो आधी खायचा नाही, पण मी तेव्हापासून त्याला बनवून खिलवते, तो खातो. तो नाही खाणार. खाणार मम्मी, खाणार खाणार. नाही खाणार, खात नाही तो. हात सुद्धा लावत नाही. हात नाही, खाणार पोळी सोबत मस्त, त्याला खूप चांगली वाटते. कारले तळून बनवले, सगळे करून बनवले, पण त्याने नाही खाल्ली तर नाही खाल्ली. हात कसं लावला असं? आता खातो मम्मी, आता ती जुनी गोष्ट झाली, खात नव्हतं. आता खातो, आता सर्व खाऊ लागला. आता सर्व नाही खाणार तो, बिलकुलच नाही खात. तो खातच नाही. खाणार मम्मी, खाणार, खाणार, नाही खाणार, खाणार, नाही खाणार तो. खाणारच नाही तो, बिलकुल नाही खात. नाही, मी नवीन नवीन. वा 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 वा, क्या बात है, खूप छान. सुनबाई अगदी जोरात होत्या, पण सासूबाईंनी आपला तोरा कुठेच सोडला नाही आणि त्यांनी खूप चांगली टक्कर दिलेली आहे. आपली बाजू कुठेही खाली पडू दिली नाही. दोघांकरता एकदा जोरदार ताळ्या. आता पुढचा आपला राऊंड जो असणार आहे तो रॅपिड फायर राऊंड असणार आहे. मी सासूबाईंना आणि सुनबाईंना एक एक करून 5-5 प्रश्न विचारेन. सासूबाईंनी आणि सुनबाईंनी दोघांनी मला एका शब्दात त्याचं उत्तर द्यायचं. ठीक आहे, जास्ती विचार ना करता. कोणापासून सुरू करायचं, सासूबाई पासून की सुनबाई पासून? चला मग सासूबाई पासून सुरू करूया. सासूबाईंचा मान पाहिला तर सासूबाई तुमचा पहिला प्रश्न. सुनबाईंनी बनवलेले तुमच्या आवडीचे चविष्ट पदार्थ? इडली. वा, इडली सांबार. वा वा वा. सुनबाई सगळ्यात जास्त कोणत्या कार्यात हुशार आहे? पेंटिंग मध्ये, आर्ट आर्ट मध्ये चांगली आहे. वा. सुनबाईचे जेवणात तिखट मीठ कसे असतात, बरोबर की कमी जास्त? मीठ कमी असत, बाकी सगळं छान असत. ओके ओके.
सुनबाईवर सगळ्यात जास्त राग केव्हा येतो? तसा राग तर कमी येतो का, म्हणजे असं राग सारखं काही करतच नाही. तरी तरी एखाद वेळेस आलास तर कशा गोष्टीवरून येतो? असं नाही येतच नाही मला राग म्हणून. नाही 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 नाही, मला माहितीये येतो येतो ते, असं होऊच नाही शकत. नाही येत राग असा खरंच नाही येत, कारण की ते ठीक आहे ठीक आहे, मानली आम्ही कबूल केलं, ठीक आहे. पुढचा प्रश्न, सुनबाई मैत्रीण म्हणून की सुनबाई मुलगी म्हणून? मुलगी म्हणून. वा 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 वा, खूप छान उत्तर दिलेली आहे. आता पुढचे पाच प्रश्न सोनबाईला. सोनबाई तयार? हो. सासूबाईचे वर्णन एका शब्दात. आई सारखी. वा. सासूबाईची एक मैत्रीण जो तुमची सगळ्यात जास्त लाड करते? ती माझी सगळ्यात जास्त लाड करते, प्रतिभा काकू. वा. स्वयंपाक घरातलं तुमच्या सासूबाईचं सगळ्यात आवडतं भांड? सर्वात आवडतं भांड डोसा बनवायचं, ते तवा. वा. सासूबाई कोणत्या गोष्टीत विशेषज्ञता आहे जे तुम्हाला अजूनही जमत नाही? जेवण बनवणे. वा. शेवटचा प्रश्न, सासूबाई कडून आज काही भौतिक उपहार हवा असला तर तो काय असणार? काय नाही, फक्त प्रेम. भौतिक उपहार? भौतिक उपहार बाहेर भौतिक म्हणजे समथिंग फिजिकल, नॉट इमोशनल फिजिकल. नॉट इमोशनल फिजिकल. मम्मी तसं मला सगळंच देत राहते, काय मागू मम्मीकडनं? संधी आहे तुमच्याकडे, मागून घ्या. आज आज तर नाही म्हणू शकणारच नाही. मम्मीकडनं ड्रेस घेऊन घे, मला तसं कपडे. वा वा, खूप छान. आणि आता वेळ झालेली आहे जुगलबंदीची, तर बघूया फणसळकर कुटुंबाच्या सासूबाई आणि सुनबाई मध्ये कशी जुगलबंदी जमती ते. तर सुरू करावे जुगलबंदी. खूपच अद्भुत प्रस्तुती, एकदा तुमचे खूप खूप कौतुक, क्या बात है. आता पुढचे काही प्रश्न
मी साहेबांना विचारणार आहे, तर सासूबाई साहेबांना बोलून घ्या. नमस्कार साहेब. नमस्कार. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन साहेब, पण त्याचं उत्तर तुम्ही सुनबाई की सासूबाई फक्त एका शब्दात द्यायचंय. सुनबाई किंवा सासूबाई कुणा एकाची कड घ्यायची आहे, डिप्लोमॅटिक उत्तर आम्हाला अपेक्षित नाही. ठीक आहे, तयार? तयार. तुमचा पहिला प्रश्न, घरात सगळ्यात आधी कोण उठत, सुनबाई की सासूबाई? आमचे सासूबाई. वा. दुसरा प्रश्न, चहा कोणाच्या हाताचा तुम्हाला जास्ती आवडतो, सुनबाई की सासूबाई? सासूबाई. वा. राग कोणाला जास्ती येतो, सुनबाई की सासूबाई? राग तर दोघांना, वाकई मध्ये कोणाला येत असेल मला. तरी तरी 19-20 मग अजूनपर्यंत एवढं वर्ष झालं, यांना 6 वर्ष झाले, हिच्याकडनं तर मला एवढं 2-3 वर्ष झाले, पण मी राग कधी नाही पाहिला, आणि यांच्याकडनं पण 6 वर्षामध्ये राग नाही पाहिला. वा. घरात बडबड कोणाची जास्ती असते, आरडाओरडा बडबड कोणाची जास्ती असते, सासूबाई की सुनबाई? आता काम ज्यांना करायला लागेल ते करतीलच थोडस. तरी तरी सुनबाई. वा. शेवटचा प्रश्न, तुमच्या घरात सुनबाई जोऱ्यात की सासूबाई तोऱ्यात? आमच्या घरात तर दोघे जण जे 50-50 आहे. वा वा वा, छान उत्तर दिलेली आहे साहेब. धन्यवाद आपले, आपण बसू शकता. आता पुढे मी आज आपण जो सण साजरा करतात त्या सणाबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारेन सुनबाई, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही जर अचूक दिले तर तुम्हाला पूर्ण गुण मिळणार आहे. जर तुम्हाला ते उत्तर जमले नाही तर तुम्ही सासूबाईंना विचारू शकतात, आणि सासूबाईंनी सांगितल्यानंतर जर तुम्ही मला उत्तर दिलं तर तुमचे गुण अर्धे होऊन जातील. अजून कोणीही खाणाखुणा करायचा नाही, आणि प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. ठीक आहे, तयार? हो. रक्षाबंधन हा सण हिंदू पंचांगानुसार कोणत्या महिन्यात व कोणत्या तिथीला साजरा करतात? श्रावणात करतात, आणखीन नारळी पौर्णिमाला असतो. वा वा वा, अचूक. दुसरा प्रश्न, रक्षाबंधन सणाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून भावाकडून काय वचन मागते? रक्षेचं वचन. वा, अचूक. रक्षाबंधन सणाच्या दिवशी विशेष गोड पदार्थ कोणता बनवण्याची प्रथा आहे? खोबरेपाक, नारळ. वा वा वा, अचूक. महाराष्ट्रात हा सण नारळी पौर्णिमा म्हणवला जातो, कोळी लोक या सणाला कोणाची पूजा करतात? समुद्राची. वा, अचूक. आणि तुमचा शेवटचा प्रश्न, रक्षाबंधन सणाला पुरोहित यजमानांच्या घरी येऊन येन बद्धो पलिराज असा एक श्लोक म्हणून रक्षासूत्र का बांधतात? यांनी जो भाऊ आहे त्याला रक्षण करायचं, बहीण वचन घेते, आणखीन भावाला ताकद मिळते. नाही नाही, बहीण भावाच्या गोष्टी नाही करत मी. पुरोहित येतात, काही यजमानांच्या घरी पुरोहित येतात, आणि ते त्यांना रक्षासूत्र बांधतात, आणि काय वचन घेतात? हे एक प्रथा आहे महाराष्ट्रात. आखरीपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत रक्षा करायची आहे. अचूक उत्तर आहे, यजमानाला धर्माच्या रक्षणार्थ प्रतिबद्ध करतात, धर्माच्या रक्षणासाठी प्रतिबद्ध करतात. वा वा वा, खूप छान उत्तर दिलेली आहे आपण. सासूबाई, आज जर या कार्यक्रमाच्या निमित्तानं
तुम्हाला सुनबाईच्या माहेरच्या लोकांना काही निरोप द्यायचा असला तर कोणता निरोप द्याल? या सणाबद्दल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं? त्यांना तर मी हाच निरोप देईल की तुम्ही तुमच्या मुलीला खूप चांगलं म्हणजे शिकवणूक दिलेली आहे, खूप छान आहे तुमची मुलगी. वा वा, मुलगी म्हणून मुलगी दिली आहे असं. वा वा, आता मी सुनबाईंना विचारतो. सुनबाई, आज जर या कार्यक्रमाच्या माध्यमानं सासूबाईला काही वचन द्यायचं असलं तर कोणता वचन द्याल? मी हेच वचन देईन की जसं मम्मीने नेहमी आपल्या फॅमिलीला सोबत ठेवलंय, मी पण पूर्ण ट्राय करीन की मी ही फॅमिली नेहमी एक ठेवू. वा वा वा, अप्रतिम. आणि आता एवढं सुंदर प्रस्तुती दिल्याबद्दल मी सासूबाईंना निवेदन करतो की त्यांनी सुनबाईची दृष्टी काढावी. वा 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 वा, खूप छान रीते दृष्ट काढली गेली आहे. आणि आता मी घरच्या सगळ्यांना निवेदन करतो की त्यांनी प्रेम मध्ये यायचा प्रयत्न करावा. वा वा, चैतन्य वाहिनी तर्फे फणसाळकर कुटुंबाला आमचा खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढी सुंदर प्रस्तुती आज दिलेली आहे त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि आम्ही ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की फणसाळकर कुटुंबाला असंच सुख आणि ऐश्वर प्रदान करो, हीच आमची ईश्वरचरणी सदिच्छा आहे. आणि आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो आपले पुरस्कार प्रायोजक महाराष्ट्रीयन पद्धतीने सोन्या चांदीचे उत्कृष्ट व आकर्षक दागिने बनवण्याचे जबलपुरातील आपुलकीचे स्थान म्हणजे दाभाडे यांचे श्री गुरु ज्वेलर्स जानकीनगर जबलपूर आणि बॉन्ज ऑर पॅरिस द सिक्रेट ऑफ ब्युटी माहिती दिलेल्या नंबरवर कॉल करून प्रोडक्ट मागवल्यावर फ्लॅट 30% डिस्काउंट. तर बघायला विसरू नका आपले लाडके कार्यक्रम फक्त चैतन्य वाहिनीवर. सुनबाई जोऱ्यात, सासूबाई जोऱ्यात. वा 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 वा, बाय बाय. बाय बाय.